पेट्रोल डिझेल व इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जीवन जगणे मुश्किल झाले आहे। त्यामुळे आता शहरी भागापाठोपाठ खेड्यातही केंद्र शासनाचा निषेध करत मोर्चे आंदोलने केली जात आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आज हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यामधील आजेगाव शिंदेफळ फाट्यावर गावकऱ्यांनी केंद्र शासनाचा तीव्र निषेध करत व घोषणाबाजी करून आज रास्ता रोको आंदोलन केले। यावेळी आंजेगावचे माजी उपसरपंच देविदासराव वाघ, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश भुक्तरे, महादेव काळे, रमेश खोरणे, नितीन चाटसे व इतर गावकरी यांनी हे रास्ता रोको आंदोलन आजेगाव शिंदेफळ फाट्यावर जोरदार घोषणाबाजी करत केले। यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात रास्ता रोको करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आज आजेगाव येथे आपण ग्रामपंचायत आजेगाव व सर्व नागरिक कार्यकर्त्यांच्या वतीने केंद्र सरकारने जे महागाई डिझेल पेट्रोल केलेली आहे याच्या विरोधात रास्ता रोकोचं आयोजन सर्व कार्यकर्ते, ग्रामपंचायत आजेगाव, सर्व नागरिक यांच्या वतीने आज आपण इथे ठेवण्यात आलेलं आहे। तरी केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलची जी महागाई केलेली आहे ती अतिशय गरिबाचं कंबरडं मोडणं, कर्मचाऱ्याचं नुकसान आणि भरपूर हे नुकसान असल्यामुळं हे न परवडणार आहे। त्याच्यामुळं ही परिस्थिती खूपच हलाकीची झाली आहे। तरी त्याच्याविरोधात याच्यावर काहीतरी तोडगा निघावा म्हणून, याला याच्यावर उपाय निघावा म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्ते, ग्रामपंचायतीने रास्ता रोको ठेवलेला आहे। तरी हा हे जे ठेवलेलं आहे हे शासनापर्यंत याची जलद पोहोचायला पाहिजेत आणि त्यावर काहीतरी उपाययोजना होईल म्हणून आम्ही या ठिकाणी प्रतिनिधी आहोत आणि यावर काहीतरी उपाययोजना होईलच अशी आम्हाला आशा आहे। त्यामुळे आम्ही या ठिकाणी आज रास्ता रोकोचं आंदोलन केलेलं आहे। तरी सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी येऊन अतिशय मोलाचा प्रतिसाद दिलेला आहे। तरी या ठिकाणी मी एवढं बोलतो।